अभियान भारत भरात राबवले जाते। यामध्ये मुलांना सक्तीचे आणि दर्जेदार शिक्षणाची हमी शासनाने घेतली आहे, पण वास्तविक पाहता सर्व शिक्षा अभियान शाळा व्यवस्थित राबवले जात नाही असे आढळून येते। जडगाव या गावामध्ये प्राथमिक विद्या मंदिरामध्ये स्वच्छ पाणी नाही, खेळण्यासाठी सुविधा नाही, स्वच्छगृह बंद आहे व डिपो असल्यामुळे बाहेर छोट्या ग्राउंडमध्ये डिपोमुळे मुलांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पाणी प्यायला पाणी नाही, आम्ही खिचडी खाली की घरून बॉटला भरून नेतो, कोणी टाकीवर जातो पाणी प्यायला, आणि बाथरूममध्ये पाणी नाही। बाथरूमसाठी कुठे जात असता? बाथरूमसाठी नदीकडे जातो। डिपो आम्ही खेळ लागलो की तेव्हा आमच्या मधामध्ये येतो आणि त्याची आम्हाला प्रॉब्लेम नाही, ते बोर मध्ये पाणी मुरत असेल म्हणून कदाचित काही होत, म्हणून आम्ही काय करतो गावातले टाकीचे पाणी मागून घेतो। घाणीची अडचण, घाणीची अडचण। जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी लक्ष घातले तर 250 विद्यार्थ्यांना दर्जेदार सक्तीचे शिक्षण मिळेल। मी माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अपील करते की जिल्हा शिक्षण अधिकारी यांना फोन करून पाणी स्वच्छ व डिपो हटवण्यास सांगावा। जिल्हा शिक्षण अधिकारी हिंगोली मुदिराज, त्यांचा मोबाईल नंबर आहे 9730594599। मी राधिका चिंचोलीकर, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्य, इंडिया अनहर्ड साठी।